आम्ही कॅसलला जाणं कॅन्सल केलं आणि आता आम्ही विचार करतो की हे जे उलर टाउन आहे हेच एक्सप्लोअर करूया, कारण आम्ही कॅसल बघितलं आहे आणि तो मॉर्पेथपासून पण तेवढ्याच डिस्टन्सवर आहे जितका इथून आहे. त्यामुळे मग मॉर्पेथवरून पण जाणं तिथे पॉसिबल आहे. इथे चालता चालता ते छान गुलाबाची झाडं लागली आहेत आणि खूप छान फुलं आली आहेत इथे लाल कलरची. तर मग आम्ही घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही विचार केला की इथे टाउन एक्सप्लोअर करूया. तर इथे छोटंसं मार्केट आहे, तर आता आम्ही मार्केटला जातो आणि इथलं मार्केट मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर इथे आम्ही क्रॉस करून आलो तर आधी अपोजिट साईडला जिथे गेलो होतो तिथे स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंट होता, त्याच्या दुसऱ्या साईडला म्हणजे हिल चढून आता जातो आहे. तर थोडंसं रस्त्यावरचं पण दाखवते मी, खूप सुंदर आहे इथले छोटे छोटे टाउन खूप सुंदर असतात, ते सगळं दाखवते. तर हे हा जो हिल आहे हे चढून आता आम्ही इथे असं वरती आलो आहे आणि इथे असं छान हे केलं आहे, रस्त्यावर झाडं वगैरे लावली आहेत आणि वरती घर आहे, त्याच्यावर घर आहेत, घरं आहेत. व्हॉट हॅपन, तर इथे असा एक रस्ता जातो आतून आणि तिकडे एक चर्च दिसतंय आणि हे गार्डन आहे आणि या घराचं हे जे घर दिसतंय. तर इथे टाउनमध्ये अशी घरं असतात. तर इथे आता जे ब्राऊन कलरमध्ये लिहिलं आहे ते असतं काहीतरी टुरिस्ट प्लेसेस. तर इथे एक नॅशनल पार्क दिसतं आहे आणि यूथ हॉस्टेल म्हणून काहीतरी दिसतं आहे लेफ्ट साईडला, तर तिकडे जाऊन पाहू. आणि इथे मार्केट प्लेस इथे लिहिलं आहे ह्या वॉलवर. तर बघतो काय हे नेमकं मार्केट कसं आहे, स्ट्रीट मार्केट आहे की नुसतं शॉप्स आहेत. तर हे असं आहे यांचं मेन स्ट्रीट जो आहे मार्केटचं. आणि इथे काही कॅफे आहेत जसं इथे लिहिलं आहे फ्राय फ्राय डिनर आणि फ्राय फ्राय म्हणून. इथे फिश आणि बर्गर मिळतं आणि इकडे पण एक पिझ्झा कबाब हाऊस आहे. तर आम्ही संध्याकाळसाठी काही डिनरसाठी काही ऑप्शन बघून ठेवतो आहे, कारण सकाळचं तर झालं, पोहे वगैरे केले होते, भरपूर पोट भरून खाणं झाले आणि यांचा ओपनिंग टाईम आहे संध्याकाळी ओपन होतं आहे आणि सॅटरडे असल्यामुळे सकाळी 12 to 2 आणि संध्याकाळी 4 ओपन होईल. तर हे इकडे चॉकलेट बॉक्स म्हणून आहे त्या साईडला, म्हणजे असं काही स्ट्रीट मार्केट नाही आहे, शॉप्सच आहेत छोटे छोटे. इथे हे मिलान रेस्टॉरंट आहे इटालियन. इथे एक ऑपोजिट साईडला चॉकलेट द चॉकलेट बॉक्स म्हणून एक शॉप आहे. याचं वुलर ह्या टाउनचं नाव आहे आणि वूल जे असतात आपलं लोकर त्याचं हे पूर्ण लोकरचं शॉप आहे आणि त्याला तसंच नाव दिलं आहे वुलर वूल शॉप म्हणून. पूर्ण लोकरीचं सामान आहे या शॉपमध्ये. तर आम्ही जिथून सुरू केलं तिथून तर ह्या स्ट्रीट म्हणजे इथपर्यंत आहे सगळे शॉपच आहेत, शॉप्सच आहेत, रेस्टॉरंट आहेत, कॅफे आहेत आणि अशी काही दुकानं आहेत. तर इथे ह्या स्ट्रीटवर हे संपतं यांचं मार्केट, कारण छोटंसंच टाउन आहे त्यामुळे काही मोठं मार्केट नाही आहे. वुलर नाव आहे याचं. तर बस इथे संपलं टाउन, आता थोडं आतमध्ये एक्सप्लोअर करतो आतमध्ये जाऊन, कारण तिथे एक लिहिलं होतं मोठं नॅशनल पार्क म्हणून, तर तिथे जाऊन बघतो. तर इथे एका शॉपमध्ये आम्ही आलो आहे, काही क्रॉकरीज वगैरे ठेवलं आहेत, काही शोकेसचे आयटम्स आहेत, फ्रेम्स वगैरे आहे. या साईडला ज्वेलरी आहे, नेकलेस इयरिंग्स ब्रासलेट वगैरे आहेत. तर
तर हे आहे ते द चॉकलेट शॉप, चॉकलेट बॉक्स शॉप जे मी ऑपोजिट रस्त्यावरून दाखवत होते. तर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आणि जे जेली बीन्स, जेलीचे जे काही चॉकलेट्स असतात ते सगळे इथे आहेत. आणि हे काही अँटिक शॉप आहे, तर इथे सगळं अँटिक सामान आहे. या ऑपोजिटला फोन बूथ आहे, कॉईन किंवा कार्ड टाकून आपण कॉल करू शकतो तिथे. आणि तिथे समोर जे लिहिले वुलर कॉमन म्हणून, तर ते टुरिस्ट प्लेस आहे, तिथे आम्ही जाऊन बघतो. आणि एक ओरिएंटल रेस्टॉरंट पण होतं त्या साईडला, तर ते पण बघतो काय आहे त्यांच्याकडे मेनू. कारण ते चिप्स, बर्गर आणि पिझ्झा सगळीकडे आहे, पण असं राईस वगैरे असं काही चपाती तर मिळणारच नाही ऑफकोर्स, पण राईस वगैरे असं काही ऑप्शन आम्ही शोधतो आहे. इथे अँटिक शॉप बरेच आहेत असे. तर हे जे ब्राऊन बोर्डवर लिहिलं आहे ते आहे सेंट कथबर्ट्स वे आणि वुलर कॉमन म्हणून. तर इकडनं जाऊन बघतो आता. तर इथे काहीतरी ओरिएंटल रेस्टॉरंट इथे बस आहेत त्या टाउनमधल्या अशा. इथे हे आहे ओरिएंटल किचन आणि हे पण क्लोज आहे. तर याचं रिनोव्हेशन चालू असल्यामुळे हे क्लोज आहे, बंद. तर आता आम्ही मार्केट प्लेसवरून पुन्हा आता खाली जातो आहे कॅरावॅनकडे. तर इथून छान हिल दिसत आहेत ह्या साईडला. आणि इकडे जी चर्च दाखवलं होतं मी, तिथे बेल वाजते. तर मला वाटतं कदाचित 12 वाजले असतील आता, त्यामुळे ती बेल वाजते. आणि क्रिशा खूप थकली आहे, तर तिला जायचं आहे आता तिथे कॅरावॅनमध्ये. तर आता आधी तिथे जातो. आणि आदर्श त्याला तिथे त्याचा फ्रेंड भेटला, त्यामुळे तो तिथेच खेळत होता पार्कमध्ये. तर इथे जे आहे हे रेसिडेन्शियल दिसतंय, थोडं जाऊन बघते. याच्या मागे खूप छान हिल दिसत आहे त्याच्या. तर इथे एक छोटंसं घर आहे आणि त्याचं हे गार्डन आहे. आणि ते दुसऱ्या साईडला जे आहे ते मी ऑलरेडी दाखवलं होतं. तर इथून खूप सुंदर दिसत आहेत हिल्स. आणि त्यावर शिप्स आहेत, पण खूप दूर असल्यामुळे व्हिडिओमध्ये कदाचित दिसणार नाही. ह्या वेळेस इथे सीझन आहे गुलाबाचा, तर खूप छान गुलाबाची फुलं इथे आली आहेत. आणि इथे असे आपण जे शेतात बनवतो गुजगावणं ज्याला म्हणतात, तर हे स्केअर क्रो इथे बनवले आहेत घराच्या बाहेर. हे सगळं बहुतेक इथे गुलाबाचे झाड आहेत. आणि इतका छान सुगंध येतो चालता चालता. इथे हे पिंक कलरचं आहे, तिकडे व्हाईट होतं. आणि येताना मी रेड दाखवलो. हे आईस्क्रीम शॉप, मिल्क बार आणि कॅफे. आणि इथे असे बेंच टाकले बसण्यासाठी, बाहेर बसून छान पुन्हा आईस्क्रीम खाता येतं. तर इथे आईस्क्रीम चे फ्लेवर मिल्क शेक्स वगैरे आहे. मिल्क बारच नाही, त्यामुळे मिल्कचे जे काही प्रोडक्ट्स आहे, मिल्क शेक, आईस्क्रीम, कॉफी वगैरे सगळं, स्मूदीज आहेत, वॅफल्स आहे, बरंच काही आहे. तर आईस्क्रीम फ्लेवर कोणकोणते? ब्लूबेरी, रासबेरी, मँगो अँड पॅशन फ्रूट. असे आम्ही आईस्क्रीम घेतले आदर्श आणि कोणमध्ये घेतलं. आणि मी हे मॅंगो पॅशन फ्रूट टबमध्ये घेतलं. क्रिशलचं आहे रासबेरी फ्लेवर, तिला ब्लूबेरी पाहिजे होतं पण अवेलेबल नव्हतं. तर असं हे मिल्क बार आहे आणि इथलं आईस्क्रीम जे आहे ते फेमस आहे. आणि इथे रेस्टॉरंट कार मी दाखवलं, त्याच स्विमिंग पूल वगैरे आहे. आणि आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो. हाव इज इट, हाव इज इट क्रिशा? नाईस. आईस्क्रीम खाणं झालं. आणि याच्या बाजूलाच एक अशी डेअरी आहे, डॉडिंग्टन डेअरी म्हणून, फॅमिली बिझनेस आहे. तर इथे अशा ग्लासच्या बॉटल ठेवल्या आहे. आणि हे फ्रेश फार्म फ्रेश पॉश्चराइज्ड मिल्क आहे काऊचं. आणि इथनं बॉटल घ्यायची आणि इथे बॉटल ठेवायची आणि इथे प्रेस करायचं. तर आपल्याला ज्या जेवढं पाहिजे, 1 लिटर 500 ml. आणि मिल्कशेक पण आपण त्याच एक लिटरचं किंवा 500 ml त्या बॉटलमध्ये घेऊ शकतो. तर इथे अशा बॉटल्स आहे आणि त्याची पण प्राईस वेगळी आहे इथे.
तर बॉटलची प्राईस आहे 2 pounds 50 pence, म्हणजे आपले 250 रुपयाची बॉटल आहे आणि 1 liter दुधाची किंमत आहे 1 pound 30 pence, म्हणजे 130 रुपयाचं. आणि बॉटल आणि ते मिळून म्हणजे 3 pound 80 pence, म्हणजे 4 pound 400 रुपयाचं 1 liter दूध होतं. तर अशा ग्लासच्या बॉटल्स आहेत आणि इथे पे करायचं मशीन आहे. आणि मिल्कशेकसाठी इथे इथनं ग्लास घेऊन स्ट्रॉ वगैरे इथे आहे. तर हे असं छोटंसं डेअरी आहे इथे. तर इथे एक रात्री एक शो होता, बिंगो होता, आणि त्यानंतर मुलांचा शो होता, तर त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. पण बिंगो झाल्यानंतर 8:30 वाजले आणि आम्हाला वाटलं की कदाचित आता शो होणार नाही, तरी आम्ही थोडा वेळ थांबलो होतो कारण त्यानंतर एक सिंगिंगचा प्रोग्राम होता. प्रोग्राम बराच त्यात रात्रीचे 9:30 आणि तरी पण एवढा उजेड आहे. आणि आता आम्ही जिथे गेलो होतो तिथे बिंगो वगैरे होतं आणि काही फन शो होते मुलांचे, पण ते झाले नाही. त्यानंतर सिंगिंग होतं, तर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आता निघालो आहे कारण उद्या चेकआउट पण करायचं आहे. आणि 9:30 ऑलरेडी झाले आणि मुलांना भूक पण लागली आहे कारण संध्याकाळी खूप लवकर आम्ही जेवण केलं होतं. तर आता जातो कॅरवॅनमध्ये, थोडंसं काही करते मुलांसाठी आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू. व्हिडिओ एंड करतच होती तेवढ्यात मला कॅरवॅनजवळ येता येता एक छोटासा बेबी रॅबिट दिसला आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर इथे एक छोटंसं पिल्लू तुम्हाला दिसत असेल, तर ते आहे रॅबिट. आणि मी जवळ गेली तर तेवढ्यातच ते खूप धावत तिकडे गेलं. जर हलताना काही दिसत असेल तर हे रॅबिट आहे आणि ते दुसऱ्या कॅरवॅनच्या खाली गेलं. तर फायनली व्हिडिओ एंड करता करता एक छोटासा आपल्याला रॅबिट दिसला. मोते होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.